मेहनत परिश्रम जिद्द आणि प्रखर आत्मविश्वासाच्या जोरावर चित्रपटसृष्टीत करिअर करणं शक्य आहे असं मनोगत अभिनेत्री दीप्ती धोत्रे यांनी केलंय प्रसिद्ध अभिनेत्री दीप्ती धोत्रे हिनं बी आर न्यूज चॅनलच्या कार्यालयात सदिच्छा भेट दिली यावेळी चॅनलचे मालक तथा मुख्य संपादक केत मुख्य समन्वयक सुमित वाघमोडे आणि जाहिरात विभागाचे प्रमुख योगेश वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये स्वागत आणि सत्कार करण्यात आला सोलापूरच्या लोकसेवा हायस्कूलमध्ये शालेय शिक्षण तर सीमध्ये महाविद्यालयीन शिक्षण दिप्ती धोत्रे हिनं घेतलं आहे महाविद्यालयीन शिक्षणानंतर पुण्याच्या सिम्बॉयसिस कॉलेजमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं सोलापूरच्या मध्यमवर्गीय कुटुंबातील दीप्ती धोत्रेनं आपल्या दमदार कसदार अभिनयशैलीनं मराठी चित्रपटसृष्टीमध्ये नावलौकिक प्राप्त केला अभिनयाची कसलीही पार्श्वभूमी नसतानासुद्धा प्रखर आत्मविश्वासाच्या बळावर तिनं आपलं अस्तित्व सिद्ध केलं दरम्यान बी आर न्यूज चॅनलतर्फे श्वेता झवरनं दीप्ती धोत्रेशी विविध विषयांवर संवाद साधला चित्रपटसृष्टीमध्ये चंदेरी दुनियेमध्ये प्रचंड स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी संघर्ष करावा लागतो परिश्रम जिद्द आणि मेहनतीनं उज्ज्वल करिअर घडू शकतं असं मनोगत व्यक्त केलं या क्षेत्राकडे यायचं हे माझं खूप लहानपणापासून डिसायडेड होतं एक आपण म्हणतो ना एक लॉ ऑफ अट्रॅक्शन किंवा तुम्हाला इनर व्हॉइस काही काही जण म्हणतात की सिक्स सेन्स सेव्हन सेन्स खूप ॲक्टिव्ह असतो महिलांमध्ये तसा माझा सेवन सेन्स खूप ॲक्टिव आहे असं म्हटलं तर चालेल कारण खूप लहान असताना कारण फिफ्थ सिक्स स्टँडर्डलाच असताना मी त्यावेळेस तीन चार फिल्म्स पाहिल्या होत्या म्हणजे माझ्या आयुष्यातल्या पहिल्या फिल्म्स मी पाहिल्या होत्या लाईक माधुरी दीक्षितच्या आणि आणि त्यावेळेस मला हो असं होतं की यार म्हणजे मला हे असं काहीतरी करायचं आहे हे त्यावेळेस डोक्यात आलेलं त्यानंतर मग रुटीन लाईफ मध्ये वगैरे पण ती जी एनर्जी असते ना जे थॉट असतं ना जे थॉट काय म्हणतात त्याला त्या रियालिटी मध्ये बदलतात जे आपण म्हणतो ना त्या माझ्या आयुष्यात आपोआप घडत गेल्या म्हणजे मला काही करायला लागलंच नाही कारण नाटकात काम केल्यानंतर राज्यस्तरीय नाटकात काम केल्यानंतर इकडच्या लोकल चॅनलमध्ये म्हणजे सोलापूरच्या लोकल चॅनलमध्ये मी काम करत होते म्हणजे त्या लोकांनी मला बोलवलं होतं अँकरिंगसाठी अँकरिंग करता करता मी हळूहळू व्हॉइस ओव्हर्स वगैरे जे काय आहेत ॲड्सला व्हॉइस वगैरे देण्यात ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मी घुसले त्यानंतर तिथेच त्या स्टुडिओमध्येच मी स्क्रिप्ट रायटिंग करायला लागले त्यानंतर थोड्या दिवसानंतर मी तिथेच एडिटिंग करायला लागले त्यानंतर मग छोटे छोटे ऍड स्वतः लिहून स्वतः डिरेक्ट करणं स्वतः त्याच्यामध्ये काम करणं स्वतः एडिट करणं हे इत... दिप्ती धोत्रेनं सर्वप्रथम धारा तीन या हिंदी चित्रपटातून पदार्पण केलं त्यानंतर मराठी चित्रपटसृष्टीकडं ती वळाली अनेक चित्रपटातून दिप्ती धोत्रेनं अभिनय शैलीचा ठसा उमटवला अलीकडच्या काळातील मुळशी पॅटर्न या चित्रपटातील तिची भूमिका प्रचंड गाजली या यशानंतर चित्रपटसृष्टीकडून ऑफर्स वाढल्या असून सर्वनाम भोंगा भिरकीट यासह दहा चित्रपटांमधून दीप्ती धोत्रे झळकणार आहेत